विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीतच लढवल्या जाव्यात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये सूर, महाविकास आघाडी भक्कम ठेवा, शरद पवार यांच्या आमदारांना सूचना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेमध्ये लवकरच भाकरी फिरणार, 3 वर्षांपेक्षा जास्त काळ जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष असणाऱ्यांना बदलण्यात येणार। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी 10 जूनला भव्य सभेचं आयोजन। मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार रहा, उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना आदेश। तर 18 जूनला ठाकरे गटाकडून मुंबईमध्ये भव्य मेळाव्याचं आयोजन। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, सह्याद्री अतिथिगृहावर चर्चा। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला। त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही, उरुस दरम्यान देवांना धूप दाखवण्याची प्रथा 100 वर्षांपूर्वीची, संजय राऊतांची भूमिका। त्र्यंबक घटनेवर एसआयटी कसली नेमते, रामनवमीनंतर दंगल झाली तेव्हा एसआयटी नेमली होती का, संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून ठाकरे गटाच्या पोटात दुखतंय, संजय राऊत मुस्लिम लीगचे प्रवक्ते नितेश राणेंची टीका। राज्यातल्या दंगलींमागे उद्धव ठाकरेंचाच हात, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, दंगलींच्या विद्यापीठाचे ठाकरे कुलगुरू, राऊत आणि अर्बन नक्षलांचे गुण जुळतात, नितेश राणेंचे विधान। मंदिर परिसरातील चिकन मटणची दुकानं तातडीनं बंद करावीत, भाजपचे आमदार नितेश राणेंची मागणी। दंगली घडवणं हे भाजपचं समीकरण, जिथे जिथे सत्ता जाते किंवा सत्ता पुन्हा आणायची असते तिथे दंगली व्हायला लागतात, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचं हिंदू महासंघाकडून शुद्धीकरण, त्र्यंबक मंदिरामध्ये केली महाआरती। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतील प्रतिष्ठित नागरिक आणि मुस्लिम समाजातील प्रतिनिधींची बैठक, बैठकीला त्र्यंबकेश्वर मंदिरातील पुजारी, संदलचे आयोजक आणि मंदिराचे विश्वस्त उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।